नमस्कार, आपण पाहता मॅक्स महाराष्ट्र। माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे आमदार आणि नेते सुहास कांदे। आपण एक लक्षवेधी मांडली ते ज्या पद्धतीनं नितेश राणेंनी जो आवाज काढला होता त्याबद्दल काय सांगाल, काय मागणी आपली? मी असंच सांगेल की ह्या सभागृहाचं पावित्र्य पाळलं गेलं पाहिजे। ह्या सभागृहाचा इतिहास आहे की कुठल्याही सदस्याच्या विरोधात, मंत्र्याच्या विरोधात बोलल्या जात नाही, चर्चा केली जात नाही। त्याच्या मनाला दुखवेल, त्याच्या शरीरावर व्यंगाच्या बाबतीत कुठलंही असं वक्तव्य केलं जात नाही। परंतु गुरुवारी ज्यावेळेस त्यांनी असं वक्तव्य केलं, त्यानंतर सभागृहामध्ये सर्वपक्षीय चर्चा झाली आणि सर्वपक्षीय चर्चेमध्ये असं निष्पन्न झालं की ह्यापुढे कोणावरही आरोप प्रत्यारोप करायचे नाही, ज्याचं मन दुखवेल असं करायचं नाही। करायचं असेल तर ह्या राज्याच्या विकासासाठी करा, करायचं असेल तर बौद्धिक क्षमतेचं करा, वैचारिक पद्धतीने करा, परंतु असे आरोप करू नका। त्यानंतरसुद्धा नितेश राणेंनी काल पत्रकार परिषदेमध्ये मीच ते बोललो गुरुवारच्या पायऱ्यांवर आणि मी परत बोलीन असं बोललो, याचा अर्थ ह्या सभागृहाची पावित्रता पाळली नाही, म्हणून त्यांना निलंबित करावं अशी माझी मागणी आहे शिवसेनेच्या वतीने। नितेश राणे यांना यांच्यावर कारवाईची देखील प्रक्रिया सुरू आहे असं समजतं आहे, त्याबद्दल काय सांगाल? नितेश राणेंच्या कारवाईच्या बाबतीत मी असं स्पष्ट सांगेल की आमच्या शिवसेनेचा जो ज्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमच्या परब नावाच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला आणि ज्यांनी हल्ला केला त्यांना पोलिसांनी अटक केली आणि त्या अटकेतून पोलिसांना असं निष्पन्न झालं की यांना हल्ला करायला गोट्या सावंत आणि निलेश राणेंनी सांगितलेलं होतं, नितेश राणेंनी असं निष्पन्न झालं। नैसर्गिकरित्या ज्यांनी हल्ला करायला लावला बप्रमाणे ते आरोपी होतात आणि त्यांना अटक होईलच आणि त्यांना अटक करावीच अशी मी शिवसेनेच्या वतीने सांगू इच्छितो। आणखीन एका आमदारावरती हल्ल्याची घटना समोर येते, गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार आहेत, त्यांच्यावर देखील राजकीय प्रभावानं हल्ला झाल्याचं ते म्हणत आहेत, तर तसं असेल तर त्यांना देखील अटक व्हावी असं वाटतं का आपल्याला? जर पोलिसांच्या तपासामध्ये असं काही निष्पन्न होत असेल तर त्यांनाही अटक झाली पाहिजे, परंतु मी असं सांगेन की त्यावर दगड मारलेला आहे आणि ती काच फुटलेली आहे, त्यांना कुठलीही इजा झालेली नाही आहे, हा त्यांनी केलेला पब्लिक स्टंट आहे असंच मी ह्या आपल्या माध्यमातून सांगेन। धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधलात। तर हे होते सुहास कांदे ज्यांनी विधानसभेमध्ये नितेश राणेंच्या विरोधात प्रश्न मांडले आणि त्याची मागणी, त्यांना निलंबित करण्याची मागणी केली। धन्यवाद। आपण पाहत होतात मॅक्स महाराष्ट्र, मी शुभम पाटील।